आजही 24 तास एक पाऊल पुढे। गेला टेस्ट वनडेचा जमाना, आलं 2020 युग। बदलला क्रिकेटचा ढंग, ट्वेंटी ट्वेंटी ला चीयर लीडर्सचा तडका, क्रिकेटपटूंची झाली चांदी, क्रिकेटपेक्षा वरचं ठरलं ग्लॅमर, पैसा आणि प्रसिद्धीचा चढला कैफ, आयपीएल मध्ये सट्टेबाजांचा शिरकाव, फिक्सिंगसाठी पैसा आणि ललनांचा वापर, आयपीएल ने केला क्रिकेटचा तमाशा। नमस्कार, मी ऋषी देसाई, प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत। आयपीएल मधल्या मॅच फिक्सिंग प्रकरणात आता आणखीन एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे। स्पॉट फिक्सिंग मध्ये सहभागी असलेल्या दोन क्रिकेटर्सना बुकींनी तरुणी पुरवल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्रानं केलाय। बुकीकडून पैशांबरोबरच तरुणींचाही वापर केला जात असल्याचं आता उघड झालंय। क्रिकेटर्सना बुकी कसे करतात फिक्स, बुकींकडून कसा केला जातो ललनांचा वापर, क्रिकेटर तरुणींची कशी करतात निवड, या सगळ्या प्रश्नांचा उलगडा करणार आहे या शो मध्ये स्वतः एक बुकी। अच्छा, प्राईम वॉच मध्ये पाहत रहा सगळा आमचा विशेष कार्यक्रम क्रिकेट सेक्स आणि सट्टा। क्रिकेट सेक्स आणि सट्टा नेमकं काय होतं जाणून घेणार आहोत एका बुकीकडून। पण सुरुवातीला, स्पॉट फिक्सिंग मध्ये क्रिकेटर्सना केवळ पैसाच पुरवला जातो असं नाही, तर तरुणीही पुरवल्या जात असल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्रानं केलाय। कोणत्या क्रिकेटर्सना तरुणी पुरवल्या गेल्या आणि कोणत्या बुकीनं पुरवल्या त्यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट। क्रिकेटला फासला काळीमा, पैशांसाठी केला क्रिकेटचा सौदा। आंतरराष्ट्रीय क्रिकेटर श्रीशांत, अजित चंडीला, अंकित चव्हाण या तीन क्रिकेटपटूंनी क्रिकेटला काळीमा फासलाय। आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे त्यांना तुरुंगाची हवा खावी लागती। क्रिकेटर आणि बुकी यांच्यात झालेल्या संभाषणातून केवळ स्पॉट फिक्सिंगच उघड झालंय असं नाही, तर यामध्ये तरुणी पुरवल्याचा गौप्यस्फोट एका इंग्रजी वृत्तपत्रानं केला आहे। फिक्सिंग, पैसा आणि तरुणी, बुकींकडून ललनांचा वापर, क्रिकेटपटूंना पुरवल्या तरुणी, फिक्सिंगच्या बदल्यात पैसा आणि तरुणी। केरला एक्सप्रेस श्रीशांत आणि अजित चंडीला हेच ते दोन क्रिकेटपटू आहेत ज्यांना बुकींनी तरुणी पुरवल्याचा दावा वृत्तपत्रानं केलाय। तीन वेळा त्यांनी या क्रिकेटपटूंसाठी तरुणींची व्यवस्था केली होती। मन्नान आणि चांद या दोन बुकींनी या तरुणी श्रीशांत आणि अजित चंडीलाच्या रूमवर पोहोचवल्या होत्या। क्रिकेटपटूंना फिक्सिंगच्या बदल्यात पैशांबरोबरच तरुणींशी मौजमजा करायला मिळते। गुरुवारी जेव्हा दिल्ली पोलिसांनी श्रीशांत आणि त्याचा मित्र बिजू उर्फ जिजू या दोघांना मुंबईच्या खार परिसरातून अटक केली, तेव्हा त्यांच्या सोबत तरुणी आढळून आल्याचं वृत्तपत्रानं म्हटलंय। श्रीशांत आणि अजित चंडीला प्रमाणेच राजस्थान रॉयल्सच्या आणखी एका खेळाडूला बुकींनी तरुणी पुरवल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। मात्र तो क्रिकेटपटू फिक्सिंगमध्ये सहभागी नसल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलंय। यावरून बुकी आणि क्रिकेटर यांच्यात कोणत्या पातळीवरचे संबंध आहेत हे उघड झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। बुकी म्हणजे नेमके कोण, बुकी म्हणजे नेमकं काय करतात हेही आपण जाणून घेणार आहोत, ऐकणार आहोत त्या बुकीच्या तोंडून। पण
बुके कशा पद्धतीने क्रिकेटर्सना आमिष दाखवतात हे आताच आपण पाहिलं. पण हे सगळं क्रिकेटमध्ये येण्यामागं कारणीभूत ठरलंय ते केवळ आयपीएल. 2020 क्रिकेटमध्ये ग्लॅमर आणण्यासाठी चिअर लीडर्सपासून नाईट पार्ट्या सुरू झाल्या आणि त्यातूनच बुकींना क्रिकेट्सपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळाला. श्रीशांत, अजित चंडेला, अंकित चव्हाण या त्रिकुटानं क्रिकेटला पुन्हा एकदा कलंक लावलाय. पैसा आणि तरुणींच्या बदल्यात त्यांनी क्रिकेटचा सौदा केलाय. आयपीएल मुळे क्रिकेटचा ढंग बदलला खरा, पण तोच आता क्रिकेटला घातक ठरू लागलाय. 2020 मॅचला चिअर लीडर्सचा तडका देण्यात आला. क्रिकेट हा खेळ न राहता मनोरंजन बनला. आयपीएलच्या मॅच नंतर आलिशान हॉटेलमध्ये पार्ट्या होऊ लागल्या. त्यामध्ये सुंदर मॉडेल्स आणि तरुणीही दिसू लागल्या. संगीताच्या तालावर क्रिकेटर थिरकत असल्याचं पाहायला मिळालं. अशा पार्ट्यांमधून दारूचा पूर येत असे, पण या पार्ट्यांनंतर होणारे प्रकार वादग्रस्त ठरल्यामुळे 2011 या पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली. पण या बंदीनंतरही क्रिकेटपटूंच्या ड्रेसिंग रूम पर्यंत चिअर लीडर्स आणि तरुणी पोहोचल्याच्या दबक्या आवाजात चर्चा होत होती. पण आता या फिक्सिंग प्रकरणातून बुकींनी क्रिकेटर्सना तरुणी पुरवल्याचा पुरावाच पोलिसांच्या हाती लागलाय. लॉकर रूम में खड़ा होकर आपसे बात कर रहा हूँ, मतलब कुछ तो आपके लिए 50 लाख और मिडल ऑर्डर के दो बैट्समैन के लिए 25-25 लाख. गेल्या वर्षी श्रीलंकेत झालेल्या T20 वर्ल्ड कप सामन्या दरम्यान वेस्ट इंडिजचा खेळाडू क्रिस गेल याच्या रूम मधून 3 ब्रिटिश तरुणींना श्रीलंकन पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्या 3 ब्रिटिश तरुणी आपल्या मैत्रिणी असल्याचं क्रिस गेलनं सांगितलं होतं. या प्रकरणी तरुणींची चौकशी करून नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. आज क्रिकेटमध्ये सेक्स आणि ड्रग्जचा शिरकाव झालाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुकीजकडून क्रिकेटर्ससाठी मोठमोठ्या पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये सुंदर ललनांचा वावर असतो. छोटी सी दुनिया है क्रिकेट की. 22 प्लेयर्स, 2 कोच, 3 एम्पायर. कोई ना कोई तो दोस्त बनी जाना. क्रिकेटर्सना तरुणी पुरवण्यासाठी बुकींनी एक अनोखी पद्धत शोधून काढली आहे. बुकी 3-4 तरुणींना फॅन्स बनून क्रिकेटरकडे ऑटोग्राफ घेण्याच्या बहाण्यानं पाठवतो. क्रिकेटपटू त्यापैकी आपल्याला पसंत असलेल्या तरुणीलाच ऑटोग्राफ देतो, रूम मध्ये पाठवलं जातं. अशा पद्धतीनं बुकींकडून क्रिकेटरला तरुणी पुरवल्या जात असल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलंय. पण आता हे स्पॉट फिक्सिंग प्रकरण उघडकीस आल्यामुळे भविष्यात तरी अशा प्रकारांना आळा बसेल का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. 2 वर्षापूर्वी वाचलेला शब्द स्पॉट फिक्सिंग, पण आज हाच शब्द अवघ्या क्रिकेटवर कलंक बनून वावरतोय. आणि हा शब्द बनवणारा ती व्यक्ती आहे, म्हणजे बुकी. बुकी यांच्यापर्यंत पोहोचतो कसा, बुकीचं वागणं कसं असतं, त्याच बुकीच्या तोंडून ऐकणार आहोत. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा क्रिकेट सेक्स आणि सट्टा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.